भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांचा आज कार्यकर्ता मेळावा होणार आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये संध्याकाळी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिकमधनं अनिल जाधव हे अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरलेत. जाधव भाजपकडनं इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय. कार्यकर्ता संवाद मेळाव्यामधनं लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याची माहिती समोर येते. अनिल जाधव यांच्या उमेदवारीनं महायुतीच्या हेमंत गोडसेंचं टेन्शन मात्र वाढलेलं दिसतं. प्रतिनिधी किरण टाधणे आपल्या सोबत आहेत. किरण, महायुतीमधनं समोर येत असलेली नाशिकमधली बंडखोरी आणि अर्थातच ही बंडखोरी हेमंत गोडसे यांचं टेन्शन वाढवणारी ठरणार आहे. गुरु, आपल्याला माहिती की भाजपकडनं देखील नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच नाशिकमध्ये भाजपकडनं या जागेच्या संदर्भामध्ये आग्रही मागणी केली जात होती. 66 नगरसेवक, 3 आमदार आणि इतर नगर परिषदांमध्ये असलेली ताकद बघता भाजपनं या जागेवर दावा केला होता. अनेक जण त्यासाठी इच्छुक होते. यामध्ये दिनकर पाटील हे देखील इच्छुक होते, त्यासोबतच अनिल जाधव हे देखील इच्छुक होते. अनिल जाधव यांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू असल्याचा दावा देखील त्यांच्याकडनं केला जात होता. आणि असं सर्व असताना ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली आणि त्यानंतर हेमंत गोडसे हे उमेदवार देखील झाले. अशी सर्व परिस्थिती असताना इच्छुक असलेले भाजपकडून अनिल जाधव हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये देखील असणार आहे. त्यासाठी आज त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच आगामी काळातील रणनीती या सगळ्या संदर्भामध्ये हा मेळावा पार पडणार आहे, त्यामुळे या मेळाव्यात अनिल जाधव नेमकी काय घोषणा करतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे.